हरिओम श्रीराम अंगद ने संगीता मीरा मोरे वर्धा उपासना केंद्र मी बापू परिवारामध्ये 2012 पासून आली आहे आणि माझे वडील मरण पावले त्यानंतर दोनच महिन्यांनी मला बापू परिवारामध्ये बापू वडिलाच्या रूपात मिळाले आणि त्याच्यानंतर माझ्या मिस्टरांचा अनुभव मी तुम्हाला सांगत कोरोना काळातला सांगत आहे आणि त्यांना होळीच्या दुसऱ्या दिवशी ताप आला ताप आल्यानंतर त्यांना डॉक्टरांकडे नेले डॉक्टरांनी त्यांना 2 दिवसाचे औषध दिले औषध दिल्यानंतर आम्ही घरी आलो आणि 2 दिवसाच्या औषधामध्येच आणखी ताप वाढला ताप वाढल्यामुळे परत डॉक्टरांकडे नेले डॉक्टरांनी सांगितले की तुम्ही आता सेवाग्रामला टेस्ट करायला घेऊन जा मग आम्ही सेवाग्रामला नेलो सेवाग्रामला टेस्ट झाली आणि दुसऱ्या दिवशी त्यांचे रिपोर्ट आले पॉझिटिव्ह आले रिपोर्ट माझ्या मुलांनी मग रिपोर्ट पाहिले आणि डॉक्टरांना दाखविले पण डॉक्टरांनी सांगितले की तुम्ही पेशंटला घेऊन या पेशंटला बघितल्याशिवाय आम्ही काही सांगू शकत नाही मग त्यांना घेऊन गेले तिथे दवाखान्यात आणि मग तपासणी केली तर त्यांचा ऑक्सिजन लेवल 95-96 होती त्यामुळे त्यांनी सांगितले की तुम्ही घरीच एका रूममध्ये क्वारंटाईन करून घ्या आणि त्यांना क्वारंटाईन करून घेतले आणि औषध उपचार चालू होता चालू असतानाच त्यांना ताप वाढत गेला आणि एकदम जेवण कमी व्हायला लागलं जेवण कमी झाल्यावर त्यांची तब्येत खालावत गेली म्हणजे खालावत गेल्यामुळे माझा लहान मुलगा त्यांच्याकडे बघून तो रडायला लागला आणि म्हणाला मम्मी पप्पा मला असे म्हणत आहे आता माझं काही करणं नाही माझा मुलगा एकदम घाबरून गेला माझ्याकडे आला लहान मुलं का झालं काहून तू असा रडून राहिला अरे आपल्याला बापू आहे बापूनं सांगितलं ना का आपल्या भक्ताला काहीच होऊ देणार नाही तू घाबरू नको बापू सर्व करून घेईल बापू आहे ना आपल्यासोबत बापू असं काही होऊ देणार नाही तू घाबरू नको त्यांना काहीच होणार नाही तू बघ आपल्याला हिंमत आहे बापूची बापू असे सांगत राहतात आपल्याला इतके अनुभव आलेले आहेत बापूंनी इतकंपर्यंत आपल्याला पोहोचवलं तर त्यांची मग तब्येत खूपच हे झाली मग मी आता काय करू बा कोणाला सांगू मग आमच्या उपासना केंद्रातल्या धुमाळताईंना सांगितलं का माझ्याकडल्या तब्येत अशी अशी झाली आहे काय करू ताई आता मग त्यांनी सांगितलं का तू हनुमान चालीसा गोरकष्टक धोरण स्तोत्र पठण कर मी मग माझ्या मुलांनी पठण चालू केले चालू कर असतानाच मग परत एकदा त्यांच्या मित्रांना फोन केला मित्रांना सांगितलं ते घरी आले त्यांनी सांगितलं की तुम्ही आता त्याला दवाखान्यात जर भरती केले तर तो तिकडून परत येऊ शकत नाही त्यामुळे तुम्ही घरीच ठेवा आणि अर्ध्या अर्ध्या तासाने ज्यूस वगैरे त्यांना द्या मग ज्यूस चालू केला त्यांना 2-3 दिवसानंच त्यांची तब्येती सुधारणा झाली सुधारणा झाल्यानंतर मग आम्ही थोडंसं हे झालं बापू कृपेमुळे सर्व घडून आलं बापूचं सर्व लक्ष होतं याच्याकडे आणि मग माझा मुलगा त्यांच्या सेवेत होता त्यांचं गोळ्या देणे त्यांचं औषध वगैरे सर्व साफसफाई करणे रूम आणि त्यांनी असं म्हटलं मला की तू मम्मी तू जर केलं त्यांचं तर तू तुला जर कोरोना झाला तर आपल्या घरी कोण करल आपल्या घरी करायला नाहीत मी पप्पाची सेवा मिस करते मला जर कोरोना झाला तर मी दुरुस्त होऊ शकतो पण ते नाही दुरुस्त होऊ शकणार मी सगळं करते अशातच त्यांचं त्याला ताप आला ताप आल्यामुळे त्याला मी दवाखान्यात पाठवलं सकाळच्या 11 वाजता तो दवाखान्यात गेला तर डॉक्टरांकडे गर्दी असल्यामुळे त्याला बरं वाटत नव्हतं त्यामुळे त्यांनी परत यायला घरी निघाला घरी निघतानाच काही वेळातच त्याला एका गाडीला थोडीशी अंधारी आली त्याच्या डोळ्यावर आणि काही वेळातच तो समोर येऊन आर्वी नाक्यावर एका गाडीला लागला लागल्यानंतर एका माणसाने म्हटलं अरे तुला दिसत नाही का माझ्या गाडीला लागला तू त्याला म्हटलं वाटते की मला अंधारी आली काका काहीच दिसत नाही परत गाडी चालू केली का मी लवकर घरी पोहोचतो आणि परत समोर आला पुन्हा 20 फुटावर आणि पडला या चांगलाच पडला मला मग बाजूच्या लोकांचा सगळ्यांचा फोन आला का तुमच्या मुलांचा पहिले चक्कर आला म्हणून फोन आला परत नंतर फोन आला का तुमचा मुलगा ॲक्सिडेंट झाला मी ॲक्सिडेंट म्हटल्यानंतर मी खूप घाबरून गेली घाबरल्यानंतर माझा लहान मुलगा घरी होता मी त्याला घेऊन पोहोचली तर तिथे काही तो नव्हता त्या जागेवर मग त्यांचा मित्र एक असाच चालला त्याला दिसला तो बसून काय जा अरे प्रतीक आहे हा त्याला दवाखान्यात त्या मित्रांनी फोन केले मित्रांनी सगळ्यांनी मिळून त्यांना दवाखान्यात ॲडमिट केलं मी घरून जात नाही तो त्यांना सलाईन वगैरे लावल्या होत्या मग सलाईन लावले मी मग एक दिवस पूर्ण त्याचा दवाखान्यातच गेला मग परत घरी आली मग माझी गाडी त्या जिथे पडला तिथे चाबी घ्यायला गेली गाडी आणि मग त्या गाडीजवळ तिथे एक आमचा भाजीवाला आमच्या घरचे लिंब नेऊन देत होते तर ते ओळखीचे होते का हे काकाजीचाच मुलगा आहे वा मला दिसला म्हणे तो म्हणे आम्ही पाणी वगैरे दिलं चाबी ठेवली त्यांनी आणि त्यांनी असं सांगितलं का याला
कोणाच्या तरी सद्गुरूची काहीतरी कृपा आहे, काहीतरी याला पुण्य आहे, त्याच्यामुळेच हा वाचू शकला आणि साईडनी पडला. आज त्याच्या मागे ट्रक होता, बस होती, पण याला काहीच झालं नाही. ना खूप वाचला आज तुमचा मुलगा याच्यामधून. तुम्ही म्हटलं माझे बापू तसेच आहे, माझे बापू आमच्या कुटुंबाला काहीच होऊ देणार नाही. आणि माझे मुलं माझ्या घरातून निघताना बापूला सांगून जातात, बापूंची गोदी लावून जातात की बापूंनी सगळं घडून आणलं. आणि तो रोड एवढा वाहत राहतात का एक वाहन सुद्धा म्हणजे साडव तिडो जाता येत नाही, पण तो साईडनी पडला आणि त्याला काहीच म्हणजे भान नव्हतं का मला काय लागलं कुठे लागलं. पूर्ण पायाला गड्डे पडले आणि त्याला पूर्ण चेहरा खरचटला आणि मग घरी आणलं त्याला. मग आमचं घरी मग सर्वांनी बापूचे सर्व आभार मानले, बापूंना सांगितलं का आज बापू तुमच्यामुळे आम्ही खूप आज तुमच्या याच्यातून मृत्यूच्या दारातून बाहेर येऊन राहिलो. मी बापूंना सांगितलं बापू आज तुम्ही नसते तर आमचं काय झालं असतं, बापूमुळे सर्व घडून आलं. पण आम्ही सगळेजण त्यांच्या जेव्हापासून ताप आला होळीच्या दिवशी दुसऱ्या दिवशीपासून आम्ही एकत्र सगळेच जण एकत्र होतो. 7 दिवस 7 तारखेला त्यांचा पॉझिटिव्ह रिपोर्ट आला, पण आम्हाला तिघांनाही कोरोना काहीच झाला नाही. आम्ही पहिलेही त्यांचा कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर तिघांनी टेस्ट केली, पण आम्हाला तिघांचा रिपोर्ट नॉर्मल होता. परत त्याचा ॲक्सिडेंट झाला, ॲक्सिडेंटनंतर त्यांनी पुन्हा डबल कोरोना टेस्ट केली, नंतरही त्यांचा रिपोर्ट निगेटिव्हच आला. बापूमुळेच कोरोना आम्हाला झाला नाही तिघांना, नाही तर असं कोणाचंच घर सोडलं नाही का. एकाला झाला तर हे सगळे सुटले वा, पण आम्ही तिघं सुरक्षित होतो बापूमुळे. आणि बापूंनी सगळं हे मला खूप म्हणजे आहे दिलं आणि मृत्यूच्या दारातून परत आणणारा तोच आहे. त्यामुळे आम्ही बाप सद्गुरू रायाच्या चरणी मी पूर्णपणे अंबज्ञ. हरिओम श्रीराम अंबज्ञ.